सर्व गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन अखेर एकोणीसशे शहाण्णवपासून सुरू असलेल्या चालुक्यकालीन श्री गुप्तेश्वर बचाव महिमेश गावकऱ्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि धारासूर येथे असलेले चालुक्यकालीन श्री गुप्तेश्वर मंदिराचे काम मार्गी लागले माजी सरपंच श्री दगडूदादा जाधव यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये श्री गुप्तेश्वर मंदिर हे राज्य संरक्षित म्हणून घोषित करून घेतले होते आणि पुढे ते निवृत्ती कदम यांनी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आणि हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देऊन सरकारला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा अशी वारंवार निवेदने करून सरकारच्या स्मरणात आणून देण्याचे काम केले आणि तसेच माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी कॅबिनेट मंत्री असताना श्री प्रताप भाऊ कदम माजी सरपंच धारासूर व अन्य गावकरी मंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदने दिली असता मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना शब्द दिला की मी आपल्या मंदिराचे काम करणार आणि त्यांनी तो शब्द पाळला पण आणि सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अठ्ठावीस कोटी रुपयांची घोषणा केली त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद तसेच स्थानिक आमदार श्री रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांचे पण खूप खूप धन्यवाद त्यांचा पण यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्यांनी पण दाखल असलेल्या प्रस्तावाचा वेळोवेळी पाठपुरावा केला साहेबांमुळे आपल्या या लढ्याला यश मिळाले आणि दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून श्री महालक्ष्मी सणाच्या मुहूर्तावरती श्री गुप्तेश्वर मंदिराकडे यंत्रसामग्री क्रेन व अवजड वाहने ने आण करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू झाले या कामासाठी गावकऱ्यांनी मोठ्या मनाने आपल्या वैयक्तिक जागेतून रस्ता देण्यासाठी परवानगी पण दिली त्याबद्दल गावकऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे या मंदिराचे काम अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून तब्बल चार वर्ष कालावधीमध्ये ते पूर्ण करण्यात येणार आहे काम लवकरात लवकर पूर्ण हो हीच गुप्तेश्वर चरणी प्रार्थना आणि ज्यांचे ज्यांचे या कार्याला सहकार्य लाभले त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद